मित्रांनो, माझ्या पाठी तुम्ही दोन महादेवाचे जे नंदी बघताय, तो आहे हिंदकेसरी गोट्या आणि हिंदकेसरी मोन्या। चर्चा तर ह्या बैलांची सारखी सारखी होत असते आणि विशेष म्हणजे तुम्ही माझे पाठी सगळे बघताय, त्यांचा मित्रपरिवार म्हणजे बैलाबरोबर बघा किती जण येतात, बैलांवरचं प्रेम तेच ह्या सगळ्यातून दिसत आहे। माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत गणेश दादा। नमस्कार। नमस्कार। काय विषय आज? नामांकित मैदान आहे, जुना बैलपोळा मैदान आहे, स्पर्धेला महत्त्व नाही, नावाला महत्त्व आहे, काय म्हणताय? जुना मैदान आहे माळशिरस, म्हणजे जुना बैलपोळा मैदान। मैदान ही हिंदकेसरी मैदान आहे, हिंदकेसरी लेवलचं मैदान आहे, म्हणजे मैदानाचं म्हणजे महाराष्ट्रात नाव आहे, त्यामुळे एवढ्या गाड्या जमल्या तिथं। दादा, पेडगावचं मैदान असू द्या, आता जे शेवटचं पेडगावचं मैदान झालं, काय होता तो विषय? पेडगावला आमची घरचीच गाडी ही पळाली होती, म्हणजे शोमोने आमचा आत्ता पळत होता, पण असा म्हणजे हिंदकेसरी मैदानात हिंदकेसरी झाला नव्हता, तशी आता ही धावून म्हणजे हिंदकेसरी म्हणून ओळखतात बरोबर बऱ्यापैकी। हिंदकेसरी बैलांची परंपरा ह्या धावणीला बरोबर। मग ह्यो बैल हिंदकेसरी करायचा म्हटलं तर ह्यो पाच वेळा हिंदकेसरी झाला, म्हणजे पाचव्यांदा पेडगावला परत राहिला, डबल कोरेगावला पण डबल राहिला। आता ह्यो बैल हिंदकेसरी करायचा म्हटलं तर ह्योच बैल म्हणजे घरचीच गाडी पळवून आम्हाला होतं। दादा, हिंदकेसरी शब्द आपण सारखा सारखा बोलतो, त्याच्या मागची जी मेहनत आहे ती दिसून आली आणि येते सगळ्या मित्रपरिवारांच्या येण्याने, त्यांचं ते सुट्टी मेकर बोला सगळ्यांच्या ह्याच्यामधून। पण कधी कधी असा विषय असतो की इथे येतो आपण, हार जीत तर होत असते, हिंदकेसरी पण आपल्याला तो किदाब लक्षात ठेवावा लागतो, हार जीत होते, काय बोलतात त्याबद्दल? हार जीत काय, म्हणजे हार जीत कायमच होत राहते, हारलं म्हणून काय असं काय नाही की ह्या मैदानात पण पहिले बैलं राहिलेले आहेत, हारलं म्हणून आम्हाला काय एवढं काय हे वाटत नाही, बैल आमचा पुढच्या मैदानात राहणार आहे आम्हाला माहीत असतं, काहीतरी म्हणजे बैलाकडनं काय आमच्याकडनंच काहीतरी चुका होत्यात तेव्हा गाडी मार खात असते, अशी काय म्हणजे बैलाच्या चुकीमुळं कधी अशी मार नाही खाल्लेली गाडी, बैलां तसं सगळ्याच हिंदकेसरी मैदानात नाव राखलंय, हार जीत काय होतच असते, बैल आहेत म्हणल्यावर कमी जास्त जरा होतच राहतं, त्यामुळे एवढं काय लय मनाव घेत नाही आम्ही, हारलं जिंकलं काय। दादा, आता गोट्याकडे तुम्ही, गोट्याचं एक विशेष असं काय की तो चारी खांदी आहे, काय म्हणता त्याबद्दल? बैल एक खांदीच बोलतो, उजवीचा बैल आहे आतला, उजवीचा आतला बैल, कसं असं काय नाही आतला की वेळ पडली तर तो बाहेरनं पण पळतो आणि पळालाय, बाहेरनं पण बैल पळतो असं काय नाही। तुम्हाला आत्ताच्या टायमिंगला आपला गोट्या किंवा मोन्या ह्या बैलाबरोबर पळावा अशी इच्छा वाटते, असा कुठला बैल आहे जो आवडता की ह्याच्याबरोबर पळवायचा आहे बैल? महाराष्ट्रातलं तसं बऱ्यापैकी बैल बैलाच्या गळ्यात पळालेलंच आहे ती बऱ्यापैकी, त्यामुळे असं काय नाही। तुमच्या एक मनातला असा कुठला बैल नाही डावीचा गोट्याला, म्हणजे सगळीच बैल तशी चांगली आहेत, कुणाचं एकाचं नाव घेऊन उगाच बरोबर नाही का, सगळीच बैल डावी चांगली आहेत, डावीची बैल चांगली पळणार आहेत बरीचशीच, त्यात बऱ्याच बैल पळालाय बैल। आता जरा मी एका वेगळ्या शब्दाकडे येतो, अर्थार्जन, पैसा लागतो ह्या सगळ्या गोष्टीला, इथपर्यंत येण्याची जी मेहनत असते ती सगळ्याच गोष्टीमध्ये हो, अशा वेळेला का मुद्दामून तुम्हाला प्रश्न विचारला, कारण का सगळा मोठा मित्रमंडळी असतात, बैलांचं पण तेवढं खाणं पिणं असतं, परत अजून भरपूर काही गोष्टी असतात, काय असतो तो विषय तुमच्यासाठी? आता ह्यात पैशाचं काय विषय काढायचा नसतो मुळात, किती पैसे खर्च होतात त्याचा काही नियम नाही, नाही पण जे एका मी हा प्रश्न तुम्हाला का विचारलाय की हे फक्त मालकालाच माहीत असतं म्हणून मी तुम्हाला, त्याचा हिशोब कधी लावला नाही, म्हणजे ह्या घराण्याने तर कधी लावलेलाच नाही बरोबर, स्वर्गीय भाऊंच्या पासून ह्यात नादात तिसरी पिढी आहे ही, त्यामुळे इथं खर्चाचा कधीच काही विषय नव्हता, तुम्ही बघताय मित्रपरिवार बरोबर, ही कोणी प्रश्न हे नावासाठी सगळा खेळ आहे, दुसरं काय नाही, याच्यात किती खर्च होते किंवा काय याचा काही हिशोब नसतो। व्यवसाय आणि बैलगाडा क्षेत्र काय आहे तुमच्यासाठी? म्हणजे व्यवसाय जो तुमचा व्यवसाय आहे आणि हे बैलगाडा क्षेत्र कसं बघताय? बैलगाडा क्षेत्र म्हणजे एक म्हणजे जिव्हाळ्याचा विषय बरोबर, व्यवसायापेक्षा तसं व्यवसाय व्यवसायाच ठिकाणी, बैलगाडा त्यातल्या त्यात लय जिव्हाळ्याचा विषय आहे, ह्या घरासाठी तर लय जिव्हाळ्याचा विषय। अच्छा, आतापर्यंत जी बैल मोठी मोठी मैदानं झाले, आठवणीतलं असं कुठलं मैदान आहे की त्या टायमिंगला खरंखर अभिमान वाटण्यासारखं दोघांनी काम केलेलं, असं कुठलं मैदान आठवणी? या दोघांनी काम केलं आता पेडगावला, पेडगाव हा राहिला आमचं म्हणजे प्रत्येकाच्या स्वप्नातलं मैदान असतं, पुशेगाव आणि कोरेगाव बरोबर या दोन मैदानात,
सलग सात वेळा बक्ष म्हणजे बब्या म्हणून एक बैल होऊन गेला ह्याच धावणीचा सलग सात वर्ष म्हणजे ती न मोडणारं रेकॉर्ड आहे कोरेगावचं म्हणजे कधीच कोण मोडू शकत नाही सलग सात वर्ष तो बैल राहिला होता आणि एक आमच्या सगळ्यांच्या वैभवदादांच्या नियोजनात तो बैल आमचा कोरेगावला राहावा ही आमची एक इच्छा होती आणि नशिबाने फाटीकडनं आली तिथं वाटत नव्हतं कुणाला की तिथं ती गाडी राहील तिथं गोट्यानं गाडी तिथं ठेवली ती एक आमच्या आठवणीतलं पुशेगावचं एक आमच्या आठवणीतलं मैदान दोन मैदान आमच्या आठवणीतलं. आता जरा मी आपल्या घराकडे येतो घरामध्ये वातावरण कसं असतं बैलांना घेऊन घरात काय दादांच्या घराला पहिल्यापासून म्हणजे खानदानी नाद आहे सगळ्यांनाच नाद आहे हो काय म्हणजे असा एकट्या दुकट्या पुरता किंवा वैभव दादांना संग्राम भैयाला किंवा दादांना असा नाद नाही सगळ्या घराला नाद आहे. त्या टायमिंगला जेव्हा आपली आता लाईव्ह चालू असतं तेव्हा असे फोन येतात घरून घरची कधी आले काय आले दिवसभर चालू टीव्हीला लावलेलंच आहे दिवसभर ती दिवसभर चालू असतं चालू असतं हा दिवसभर मैदान बघत असतात सगळं माहीत असतं त्यांना काय झालंय काय नाही. दादा मी आता शेवटचा एक प्रश्न घेतो बैलगाडा क्षेत्र आहे हार असू दे जीवित असू दे काय शिकवलं या बैलगाडा क्षेत्राने आतापर्यंत काय हरलं तरी आम्ही कधी हुरळून जात नाही हा जिंकलं तरी एवढं हुरळून जात नाही त्यामुळं पुढं आम्ही जिंकत राहतो आणि कसं आहे बैलगाडा क्षेत्र आहे म्हणजे हरलं कुणाला हरवलं किंवा काय केलं म्हणून दंगा करणं कपडे काढणं शड्डू मारणं हे काय बरोबर नाही बरोबर नाही आणि म्हणजे आम्हाला पण ती दादांची शिकवण आहे की बाबा ह्या गोष्टी करायच्या नाहीत मैदानात आमच्या कितीतरी गाड्या मारल्या किंवा आम्ही कितीतरी जणांच्या मारल्या पण कधी कालवा नाही दंगा नाही आमच्या विरोधात कधी कालवा झाला असेल हे झाला असेल आम्ही नाही कधी म्हणजे त्या गोष्टी त्यांना पण माहीत आहेत बैल बैल आहेत वही शेवटी ती पण बैल आहे ती आमचा पण बैल आहे त्या बैलांच्या पण आमचं तेवढंच प्रेम आहे असं कोण काय नाही की ह्यो आपला दुश्मन आहे तो आपला दुश्मन आहे ही समागामाचा खेळ आहे सगळ्यांनी एकत्र कमी जास्त होत राहतं बैल आहे ती त्यामुळे जिंकल्यावर लय उरळून जायचं नाही कसं असतं दिवस बदलत राहतो आणि कोण आता बैलगाडी क्षेत्रात सगळी म्हणजे आता तुम्ही युट्यूबर दाखवताय हो एक नंबर तो एक नंबर कुणी सुद्धा एक नंबर नाही एक नंबर कोणाला म्हणायचं नाही नाही एक नंबर जो मार खात नाही तोच एक नंबर सगळ्यांनी मार खाल्लेला आहे ना कुणाकडून ना तरी त्यामुळे कोणी एक नंबर नाही सगळी समान आहे बैल पळण्यावर राहतंय असा विषय आहे ना. दादा कधी कधी घरी तर धावणीला असतो पण जेव्हा टेम्पोत भरला की त्याला कळतं की आता आपल्याला जायचं आहे मैदानाला मैदानाला येतो बांधतो आपण बैल कसा विषय असतो राग त्याचा कसं काय असतं तो विषय. आता इथं बारकी जेवढी पोर आहे ती त्यांना कोणाला काही करत नाही म्हणजे पाक त्या गळ्यात पडला काय तरी काय करत नाही लेडीज असल्या काय असलं कुणाला मारत नाही एवढा पण नवीन माणूस किंवा अशी आपल्या मोठ्या लोकांनी तो म्हणजे मारणार लय अग्रेसिव्ह आहे तसा आणि मैदानात आल्यावर त्यातल्या त्यात जास्त जरा अग्रेसिव्हच असतो मैदानात मग तो ते कसं तुमच्याकडून ते नियंत्रण कसं असतं त्याचं. आता टाप घातला की जरा शांत येतो एवढं काय टेन्शन नसतं पण कोणाकडे तुमचं जास्त करून ऐकत बापुराव आहेत सुहास पाटील कोण आहेत वांगीची ओके जुनी नादातलीच आहेत सगळी त्यामुळे जरा त्यातल्या त्यात ही करायला जरा अग्रेसिव्ह आहे बैल म्हणजे मार्कच आहे थोडक्यात. चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि उत्तर दादा खूप चांगला संवाद झाला आपला आणि उत्तर आहे महादेवाचा नंदी आपलं खूप मोठं नाव करेल आणि मी प्रार्थना करतो अजून चांगल्या चांगल्या स्तरावरती गोट्यांनी मुन्यांनी काम करावं ही ईश्वरांना प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद.